तुम्ही बघू शकता मी मागच्या तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवत आहे असं सुंदर हे पळसाचं झाड आहे त्यामध्ये आम्ही नॅचरली पद्धतीने कलर बनवायचो पण मित्रांनो आता प्रत्येकाला वेळ नाहीये प्रत्येक जण आपल्या आपल्या कामामध्ये बिझी आहे आणि अशाच पद्धतीने हे रंग कोण बनव हा निसर्गाची देण आहे हे आपले देण देत राहतात आपण घ्यायचे की नाही घ्यायचे हे आपलं मन आहे परंतु एक जुनी आठवण म्हणून मी तुम्हाला ही शेअर केलेली आहे बघा कसं सुंदर असं हे घडलेलं आहे आता दुसऱ्या दृश्यामध्ये तुम्हाला सुद्धा दाखव नमस्कार मित्रांनो तर शेती राज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही हा एक झाड आहे निसर्ग आपल्याला सगळं काही देत असतो आणि आपण निसर्गाकडून घेतच नाही निसर्गानं सगळे नियमच असे बनवून ठेवले आपण त्यांच्यासोबत काहीही केलं कसंही वागलं तर ते त्यांचे नियम कायम पाळतात आपण झाड नाही लावलं तरी ते आपल्याला ऑक्सिजन देतात आपण त्यांना पाणी नाही घातलं तरी ते आपल्याला पोषण आणि अन्न देतात फळं देतात श्वास देतात प्रदूषणापासून वाचवतात सगळ्या गोष्टीपासून हे करतात तो म्हणजे निसर्ग तर आता तुम्हाला माहिती आहे रंगपंचमी येणार आहे आणि रंगपंचमीमध्ये आज मी डोंगराच्या कडेला आहे आणि डोंगराच्या कडेला असे बहरलेलं पळसाचं झाड आपण प्रत्यक्षामध्ये बघताय दिवसांनंतर माणूस हलगर्जी होत गेला प्रत्येकाला वाटतं की नाही आम्ही लहानपणी असायचो तर हे पळसाचे झाडाचे जे फुलं आहे तुम्ही बघताय माझ्याकडे आम्ही हे कुटायचो आणि याचा रंग बनवायचो हे बघा दिसायला पण सुंदर आहे आणि याचे काळ थोडाच आहे अजून महिनाभरात हे गळून पडते तुम्ही बघू शकता मी मागच्या तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवत आहे असं सुंदर हे पळसाचं झाड आहे त्यामध्ये आम्ही नॅचरली पद्धतीनं कलर बनवायचो पण मित्रांनो आता प्रत्येकाला वेळ नाही आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या कामामध्ये बिझी आहे आणि अशाच पद्धतीनं हे रंग कोण बनवणार हा निसर्गाची देण आहे ते आपले देण देत राहतात आपण घ्यायचे की नाही घ्यायचे हे आपलं मन आहे परंतु एक जुनी आठवण म्हणून मी तुम्हाला ही शेअर केलेली आहे बघा कसं सुंदर असं हे घडलेलं आहे आता दुसऱ्या दृश्यामध्ये तुम्हाला सुद्धा दाखवतो हे बघा इकडे सुद्धा प्रत्येक पळसाला आता हे फुलं आलेली आहे आणि मस्त असे सुंदर बहरले तर बघा माझ्या पाठीमागं पूर्ण हे झाड आता बहरून गेलेलं आहे आणि आता रंगपंचमीचे दिवस येणारच आहे आणि ह्या अशा रंगपंचमीमध्ये याचा कलर कुटायचा म्हणजे फुलं वाळल्यानंतर सुद्धा एकदम फ्रेश कलर बनतो आणि वल्ल्या फुलांचा जो कलर आहे तो जरा पतल्या प्रमाणात बनतो म्हणजे याचे खाली पडल्यानंतर हे बघ प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता हे खाली जे पडलेले फुलं आहे याचा कलर एकदम प्युअर बनतो आणि याला कुटायचं कुटायचं फडक्यामध्ये गुंडाळायचं गुंडाळून आणि मग पिळून घ्यायचं मग आपण बाटलीमध्ये रंग तयार करायचो पण आता प्रत्येक टूप निघालेले मलम निघालेले आपण कोणाच्या तोंडाला काय पोतरतो आणि त्याच्यावर त्याची इजा काय होतं याचा परिणाम आपल्याला माहिती नाही आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट एकदम स्पीडने लागते पण हा नॅचरली कलर 3 दिवस अगोदर जर आपण केला तर मला वाटतं याचा एकदम परफेक्ट असा आपल्या शरीरालाही हानिकारक होणार नाही आणि आपल्या अंगालाही हानिकारक होणार नाही असा हा पळसाचं झाड आहे आणि निसर्गानं दिलेली ही दान आहे तर आपण ठरवायचं की हा रंग बनवायचा का नाही बनवायचा तुम्ही कोणीच बनवणार नाही मला याची गॅरंटी आहे तरी चला भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये आपण ब्लॉग कंटिन्यू करत नाही आहे कारण थंडीचं प्रमाण इतकं खूप वाढलेलं आहे त्यामुळे सर्दीचं प्रमाण माझं वाढलेलं आहे आवाजावरून तुम्हाला कळतच असेल त्यामुळे मी थोडा गॅप दिला होता आणि आता याच्यापुढे पुन्हा आपण कंटिन्यू शेतीराजवर व्हिडिओ टाकू तोपर्यंत भेटूया छानशा व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र